हॅलो फ्रेंड्स, आपणाला माहीत असेल पुरवठा निरीक्षक एक्झाम लवकरच होणार आहे. हॉल तिकीट देखील आलं आहे. त्याच धर्तीवर आपण लेक्चर क्रमांक 6 घेऊन आलो आहोत. यामध्ये सामन्यांचे 100 प्रश्न बघायचे आहेत. याआधी ऑलरेडी आपण 5 व्हिडिओ अपलोड केले ज्यामध्ये आपण 500 प्रश्नांचा सराव केला आहे. ते देखील व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन वॉच करू शकता. तसेच लक्षात घ्या, सामन्यांसाठी आपणाकडे 4000+ प्रश्न उपलब्ध आहेत. प्राईज आहे फक्त 99. प्रश्न आणि उत्तर लगेच दिलं आहे, रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. मी आवर्जून विनंती करतो की परचेस करा, कारण की याआधी तलाठी आणि इतर एक्झामसाठी ज्या विद्यार्थी मित्रांनी परचेस केलं होतं त्यांना फायदा झाला होता. परचेस करण्याकरता आपण 93 56 65 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकतात. त्याच पद्धतीने आपल्याकडे 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत, ज्यामध्ये 4000+ प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 199. आपल्या स्क्रीनवर डिटेल दिले आहेत, हे देखील आपण परचेस करू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करायचं आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, आपण कुठेही टाईमपास करणार नाही 100 प्रश्न बघताना. त्यापूर्वी आपण खाली कमेंट करून द्या, यस किंवा आय एम रेडी असं कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. खालीलपैकी कोणता दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड, 4 जुलै. वंदे मातरम हे गीत डॅडेश यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आले आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब, बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून वंदे मातरम हे गीत घेण्यात आले आहे. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर तो आहे ऑप्शन क्रमांक ए, सुंदरबन. सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 18. मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक सी, केरळ या राज्याची प्रमुख भाषा आहे. खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड, जालना या शहरात महानगरपालिका नाही. बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? अगदी सोपा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक ड, निळ हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट, गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या सर्वोच्च शिखर आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी, अरवली पर्वतरांगा. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक ए, जनरल करिअप्पा. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? तर ते आहे ऑप्शन क्रमांक ए, खेडा या ठिकाणी. कोणत्या राज्याचा क्रीडा विभाग 29 ऑगस्टपासून खेड मेळा आयोजित करणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, पंजाब राज्य सरकार. 1905 इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, या फाळणीस कोण जबाबदार होते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ, लॉर्ड कर्झन. सन 1857 उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी होय असे कोणी म्हटले? तर राईट आन्सर आहे प्राध्यापक नर फाटक. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक ब, गुजरात. गुजरातची कॅपिटल आपल्याला येत असेल तर खाली कमेंट करून द्या. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, हरियाणा राज्य, ज्याची कॅपिटल आहे चंदीगड. जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, ब्रह्मपुत्रा. अतिपर्जन्याचा जांभा विरहित कोणत्या विभागात आहे? राईट आन्सर आहे उत्तर कोकण. तांबेरा हा रोग कोणत्या पिकावरती पडतो? तर तांबेरा हा रोग ऑप्शन क्रमांक सी, गहू पिकावर पडतो. वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्त्वाचे ऊर्जा साधन कोणते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी, दगडी कोळसा. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री समान शिक्षण मदत सहाय्य आणि अनुदान म्हणजे चिराग योजना सुरू केली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, हरियाणा. मुकनायक या पाक्षिकाचे संपादक कोण होते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक क, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे ऑप्शन क्रमांक ब, भगतसिंग यांनी. नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या आहेत? तर ते आहे 74वी घटनादुरुस्ती.
महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमान्वये चालविला जातो? तर तो चालवला जातो महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती अधिनियम 1965 म्हणजेच ऑप्शन क्रमांक अ. समृद्धी कॉरिडोर कोणत्या दोन शहरांना जोडतो? राईट आन्सर आहे मुंबई नागपूर. प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन काळजीपूर्वक बघा आणि प्रश्नाचं उत्तर गेस करा. तर राईट आन्सर आहे हिमाचल प्रदेश हे प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य आहे. आणि हिमाचल प्रदेशची जर आपणाला राजधानी येत असेल तर खाली कमेंट करा. तामिळनाडूचे आहे चेन्नई, राजस्थान आहे जयपूर आणि उत्तराखंडचे आहे डेहराडून. हिमाचल प्रदेशची राजधानी खाली कमेंट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे समृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे? अगदी सोपा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक ए नागपूर ते मुंबई हा महामार्ग आहे. मुंबई आपली कॅपिटल आहे आणि नागपूर ही उपराजधानी आहे. जिला ऑरेंज सिटी म्हणून देखील ओळखले जाते. नेक्स्ट ॲडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीस काय म्हणतात? हा देखील सोपा प्रश्न आहे. जर इतिहास आपला चांगल्या पद्धतीने येत असेल तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. तर ॲडॉल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीस नाझीवाद असे म्हणतात. नेक्स्ट कोणत्या बंदरातून कापूस व कापसापासून तयार वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई बंदर. नेक्स्ट खालीलपैकी दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कोलकाता. जी पश्चिम बंगालची कॅपिटल आहे त्या ठिकाणी दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे. गोवाची कॅपिटल आहे पणजी. नेक्स्ट जनगण मन या भारतीय राष्ट्रगीताची रचना कोणी केली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन या राष्ट्रगीताची रचना केली आहे. आणि लक्षात घ्या रवींद्रनाथ टागोर हे आशियातील पहिले व्यक्ती आहे ज्यांना कोणता पुरस्कार भेटला? तर नोबेल पुरस्कार भेटला साहित्यासाठी. नेक्स्ट भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर ती आहे 3214 किलोमीटर इतकी भारताची दक्षिणोत्तर लांबी आहे. नेक्स्ट डॅडॅश हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी साखर हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या युरोपियन देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क पोर्तुगील हा जो युरोपीय देश आहे त्याने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले. नेक्स्ट भारतीय संविधानाने राज्यपालांची नियुक्तीविषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कॅनडा या देशाकडून स्वीकारली आहे. नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्याची घोषणा कुठे केली? राईट आन्सर आहे येवला या ठिकाणी. नाशिक जिल्ह्यातील हा एक तालुका आहे येवला. नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बुद्ध आणि त्यांचा धम्म. नेक्स्ट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ 50%. नेक्स्ट भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पणजी गोवा या ठिकाणी केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे. नेक्स्ट अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न सर्वात जास्त घेतले जाते. नेक्स्ट देशातील घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केलेला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे. नेक्स्ट डॅडॅच्या लढाईने इंग्रजांचे पाय भारतात पक्के रोवले गेले व त्यांना आव्हान देऊ शकणारी सत्ता भारतात उरली नाही. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी प्लासीच्या लढाईने. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रचे धडाडीचे पुरस्कर्ते कोण आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क लोकमान्य टिळक.
नेक्स्ट, लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान कोणते? तर ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी हे लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आहे. रोमन सम्राट अलेक्झांडर याचा भारतातील प्रतिनिधी डॅडॅश याचा चंद्रगुप्त मौर्यांनी पराभव केला. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड सेक्युलस निकेटर. पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 56वी घटनादुरुस्ती ही पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे. नेक्स्ट, 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वाय बी चौहान. थॉट्स ऑन पाकिस्तान ग्रंथ कोणी लिहिला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक बी 34. जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल किती असते? तर किमान 50 आणि कमाल 75 इतकी असते. थॉमस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ला आहे. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रवरा नदीवर भंडारदरा धरण आहे. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आसाम राज्यातील बिहू हे लोकनृत्य आहे. केरळचे कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम, तामिळनाडूचे आहे चेन्नई, महाराष्ट्र मुंबई आणि आसामचे जी कॅपिटल आहे ती खाली कमेंट करायची आहे. नेक्स्ट, अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी धुळे जिल्ह्यात अनेर धरण आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक डी हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर आहे. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर लक्षात घ्या महात्मा गांधी यांनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर ऑप्शन क्रमांक ब आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा मराठवाडा मुक्तिदिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राईट आन्सर आहे 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिदिन साजरा केला जातो. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक ब हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. नेक्स्ट, 1757 प्लासेच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला? तर ऑप्शन क्रमांक ब सिराज उद्दोला याचा पराभव झाला. मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर जिल्ह्यात मनसर टेकड्या आहेत. नेक्स्ट, वीरा शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या कोणत्या पुस्तकाला बायबल असे म्हटले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सार्वजनिक सत्यधर्म याला. नेक्स्ट, मरो नाही मारो असा नारा कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक सी लाल बहादूर शास्त्री यांनी मरो नाही मारो असा नारा दिला. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? राईट आन्सर आहे मुंबईचे नागरिक यांनी ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली. डॅडॅश हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. राईट आन्सर आहे दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायतराज पद्धतीची सर्वप्रथम स्वीकार केला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क राजस्थानने विद्यार्थी मित्रांनो पंचायतराज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला. आता लक्षात घ्या महाराष्ट्राची कॅपिटल मुंबई, मध्य प्रदेश भोपाळ, राजस्थान जयपूर आणि गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? राईट आन्सर आहे गट विकास अधिकारी यांचे. पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरवण्यासाठी उमेदवारांचे वय कमीत कमी
वर्षे पूर्ण असावे लागते. राईट आन्सर आहे वय वर्ष 21. ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत? राईट आन्सर आहे ग्रामसेवक यांना. पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणता? तर तो आहे ऑप्शन क्रमांक ब, ग्रामपंचायत. याच्यावरती येतो तालुका स्तरावर नगरपरिषद, त्याच्यावरती जिल्हा स्तरावर येतो जिल्हा परिषद, किंवा तालुका स्तरावर आपण पंचायत समिती देखील म्हणू शकतो. भारतात किती वर्षांच्या अंतराने कृषी जनगणना केली जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, दर 5 वर्षांनी कृषी जनगणना केली जाते. खारफुटीच्या पर्यावरणीय संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर तो आहे 26 जुलै. नेक्स्ट, लोकताक तलाव भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी, मणिपूर या राज्यामध्ये. 2021 कोणत्या राज्यात राज्य विधानसभेच्या सर्वाधिक बैठका झाल्या? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ राज्य. केरळची कॅपिटल ऑलरेडी सांगितली, तिरुवनंतपुरम. तामिळनाडू चेन्नई, ओडिसा भुवनेश्वर आणि कर्नाटकचे आहे बँगलोर. हनुमंते घाट कोणत्या महामार्गावर आहे? ऑप्शन काळजीपूर्वक बघा. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोल्हापूर कुडाळ या महामार्गावर हनुमंते घाट आहे. नेक्स्ट, चित्रकोट धबधबा कोणत्या नदीवर आहे? आपणाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली देखील कमेंट करू शकता. तर लक्षात घ्या, चित्रकोट धबधबा हा इंद्रावती नदीवर आहे. नेक्स्ट, पसरणीचा घाट कोणत्या महामार्गावर आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, सातारा वाई. पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? तर पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य आहे राजस्थान, ज्याची कॅपिटल आहे जयपूर. उत्तराखंडचे आहे डेहराडून, तामिळनाडूची चेन्नई आणि हिमाचल प्रदेशची आहे शिमला. डायडॅश हा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो? हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षेत ऑलरेडी विचारण्यात आला आहे. तर सामवेद हे योग्य उत्तर असणार आहे, ज्याला भारतीय संगीताचा उगम देखील मानला जातो. नेक्स्ट, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1 जुलैला कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, पश्चिम बंगाल. नेक्स्ट, सतीची चाल नष्ट करण्यासाठी कोणी मूळतः प्रयत्न केले? राईट आन्सर आहे राजाराम मोहन रॉय यांनी सतीची चाल नष्ट करण्याकरिता मूळतः प्रयत्न केले. नेक्स्ट, चले जाव चळवळ केव्हा सुरू झाली? तर चले जाव चळवळ ही 1942 सुरू झाली. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे वनाखालील क्षेत्र फक्त 32 चौरस किलोमीटर आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, लातूर. नेक्स्ट, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2 तासांचा फरक आहे. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा 4th क्रमांक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. कोणत्या कलमामध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर कलम 243 अ मध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 50% आरक्षण कधी मिळाले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2011. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक क, महाराष्ट्र राज्य. पंचायत समितीचा स्थायी समितीचा प्रसिद्ध सचिव कोण असतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ, गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र राज्य. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
तर ते आहे ऑप्शन क्रमांक डी झारखंड. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? तर वंदे मातरम हे गीत ऑप्शन क्रमांक ब बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले आहे. बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कोलकाता. नेक्स्ट, जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण? तर ते आहे ऑप्शन क्रमांक अ मुख्य कार्यकारी अधिकारी. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर तो असतो ऑप्शन क्रमांक क गट विकास अधिकारी. ही पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात. महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक कोणता? तर तो आहे ऑप्शन क्रमांक क ग्रामपंचायत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपणाला सामान्य ज्ञान याकरिता एकूण 4200 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. प्राईज आहे फक्त 99 रुपये. यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्त्वाच्या PDF आहेत. ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. तसेच चालू घडामोडींचे प्रश्नदेखील आपल्याकडे आहेत. जून 2022 ते डिसेंबर 2023 तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याच्यादेखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत. यामध्ये तुम्हाला टॉपिकवाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील. 31 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकमध्ये 15 क्वेश्चन आहेत, 30 मार्क. तसेच मिक्स्ड 40 टेस्ट आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1800 प्लस प्रश्न 129 रुपयामध्ये भेटतील. तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत. यामध्ये अंकगणित या टॉपिकवर 15 तुम्हाला टॉपिक भेटतील. बुद्धिमत्ता चाचणी 19 टॉपिक. तसेच हँड रिटन क्वेश्चन आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1300 प्लस प्रश्न तुम्ही 129 रुपयामध्ये परचेस करू शकता. तसेच इंग्लिशचे देखील क्वेश्चन बँक आहे. यामध्ये तुम्हाला चॅप्टरवाईज क्वेश्चन, क्वेश्चन सेट, ऑनलाईन टेस्ट असे एकूण 1100 प्लस प्रश्न भेटतील. प्राईज आहे फक्त 129 रुपये. त्यासोबत आपणाला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी 32, सामान्य ज्ञान 30, इंग्लिश 21 आणि बुद्धिमत्ता 20 असे एकूण 130 टेस्ट आहेत. प्राईज आहे फक्त 249. ह्या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात. प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहेत. टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल. PDF देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात. मल्टिपल अटेम्प्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 10 प्रश्न आहेत. 15 मिनिटे वेळ आहे. त्यासोबत आपणाला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत. यामध्ये 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत. त्यासोबत 10 फुल लेंथ टेस्ट, पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण 4000 प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील. प्राईज आहे फक्त 199 रुपये. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य, बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व PDFचा गुगल ड्राईव्ह ॲक्सेस विद्यार्थी मित्रांनो भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.